निवडणुकीच्या वेळेला माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो पाठिंबा दिला होता, निश्चितपणे महायुतीचं या राज्यातली ताकद त्यामुळे वाढली होती. पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा माननीय राजसाहेब पुण्यामध्ये आले होते, त्यांनी सभाही केली होती आणि निवडणूक झाल्यानंतर, विजयी झाल्यानंतर स्वाभाविकपणे मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलो. त्यांनी मला खूप मनापासून शुभेच्छा दिल्यात पुढच्या काम करण्यासाठी, म्हणून काही त्यांचं पुण्यासाठीचं एक विशेष प्रेम हे कधीच लपून राहिलं नाही, त्यामुळे पुण्यासाठीच्या त्यांच्या काही सूचना होत्या, त्यांचं काही म्हणणं होतं, ते सुद्धा मला माझ्या सगळ्या कामासाठी निश्चित पुढच्या काळात मार्गदर्शक ठरेल. एकूण ज्या दोन खात्याचा मी कार्यभार आता स्वीकारला आहे त्या संदर्भात सुद्धा माननीय राजसाहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यामुळे एक नेता म्हणून, एक कार्यकर्ता या नात्याने मी आज त्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो, चांगली भेट झाली. मला वाटत नाही अजून वेळ आहे आणि आमचे सगळेच वरिष्ठ नेते माननीय राजसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा, मला असं वाटतं की या स्तरावरचा हा विषय आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की वेगळं काय होणार नाही, जे चित्र लोकसभेला होतं तेच कदाचित विधानसभेला दिसेल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.